ठाण्यामधून महाराष्ट्र एटीएसने एका तरुणाला ताब्यात घेतलंय. गौरव पाटील असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. पाकिस्तानमध्ये बेस्ट इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले. मे ते ऑक्टोबर 2023 पर्यंत फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. गौरव पाटीलने ऑनलाईन पैसे मिळवल्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध झाले. तर गौरव पाटील याच्यासह त्याच्या संपर्कातील आणखी 3 व्यक्तींना सुद्धा एटीएसनं ताब्यात घेतलंय. नव्या ओपिनियन पोलच्या नुसार भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं समोर येत आहे. 2019 मधील 353 जागांपेक्षा एनडीएच्या जागा घटणार आहेत. तर 2024 मध्ये एनडीएला 296 ते 326 जागांची शक्यता आहे. ईटीजी ओपिनियन पोलच्या नुसार भाजपला 300 जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 160 ते 190 जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तरेमध्ये भाजपची एनडीए तर दक्षिणेमध्ये विरोधकांची इंडिया आघाडी येऊ शकते असं ईटीजीच्या ओपिनियन पोल नुसार समोर येत आहे. त्यामुळे 2024 पुन्हा एकदा मोदींची कामगिरी दिसून येईल. मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान निवडणुकीमध्ये ओबीसी मतांच्या जोरावर विजय मिळवल्याच्या नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी कार्ड खेळायची तयारी सुरू केली आहे. भाजपची ही रणनीती पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ओबीसी समाजाच्या विविध कल्याणकारी योजनांना मूर्त स्वरूप द्यायला सुरुवात केली आहे. अधिवेशनामध्ये तब्बल 3,377 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अलिबागमध्ये कोरलई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बंगल्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करून किरीट सोमय्या यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्या सोमय्यांना चांगलं धारेवर धरलंय. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं बेकायदा बांधकामाचा तपशील मागण्यामध्ये जनहित कसलं, जनहित याचिकेचा अर्थ तुम्हाला समजतो का, काही गोष्टी उजेडात आणण्यासाठी अशा प्रकारे जनहित करणार का आणि यामध्ये जनतेचं हित काय असं विचारून खडे बोल सुनावले आहेत. 5 वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर होतोय. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकसभेमधली उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेमधला सहभाग, खासगी विधेयकं आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरी यासाठी सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. ज्युरी कमिटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, सहअध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष TS कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुणे लोकसभेची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. पुणे मतदारसंघासाठी 2013 मतदान केंद्र ही निश्चित करण्यात आली आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात येणारी मतदार यादी वापरायची की 5 जानेवारी 2023 रोजी तयार करण्यात आलेली यादी वापरायची याबद्दल आयोगाकडून सूचना येईल असंही सांगितलं गेलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेतला जाईल. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये महामार्गावरती ब्लॉक असेल. या कालावधीमध्ये मुंबईच्या दिशेनं जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसंच छोटी वाहनं किवळे ब्रिजवरून जुन्या महामार्गाने वळवली जातील. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहनं पुसेगाव टोलनाका इथून एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ केली जातील. याबद्दलची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे वाहनधारकांना त्रास होईल. प्रसूतीगृह आणि नर्सिंग होम चालकांना महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून अधिकृतरित्या व्यवसाय परवाना घेणं आणि परवान्याचं नूतनीकरण करणं हे बंधनकारक असतं. मात्र तरी सुद्धा नाशिकमधील तब्बल 80 रुग्णालयं परवाना नूतनीकरणाच्या अभावी अनधिकृत ठरत आहेत. विशेष म्हणजे शहरामध्ये तब्बल 10 रुग्णालयांनी तर महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता रुग्णालयं सुरू केल्याची माहिती समोर येते आहे. परवाना नूतनीकरण आणि नोंदणीसाठी वारंवार सूचनापत्र देऊन सुद्धा संबंधित रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महानगरपालिकेनं या रुग्णालय चालकांना नोटिसा बजावल्यात. रुग्णांच्या पावत्या एडिट करून पैशांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयामध्ये घडलाय. कॅश काउंटरवर नेमलेल्या तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडिट करून पैशांचा अपहार केला. आदित्य खंडागळे असं या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
त्याने रुग्णालयाने निश्चित केलेल्या रकमेच्या पावत्या एडिट करून बनावट पावत्या तयार केल्या होत्या. रुग्णांकडून निश्चित रकमेपेक्षा जास्त पैसे घेतले आणि त्यानंतर जमा झालेली रक्कम त्याने अधिकृत खात्यावरती जमा न करता रुग्णालयाची 68,260 रुपयांची फसवणूक केली आहे. आरटीओ कार्यालयामध्ये काम करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला जातोय. यातच पुण्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत. आरटीओ विभागाची सर्व कामं सुद्धा यामुळे ठप्प होतील. मात्र कार्यालयामध्ये कर्मचारीच नसल्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा संप लवकरात लवकर संपवावा अशी मागणी पुणेकर करत आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा संप पुकारला जातोय. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरलं जात आहे. गोकुळच्या दूध संकलनामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून वाढ होती आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत गोकुळच्या दुधाच्या संकलनामध्ये 1,85,000 लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या गोकुळचं सरासरी दूध संकलन जवळपास 17 लाखांपर्यंत पोहोचलंय. शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखण्यात येणारा दुग्ध व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मुख्य व्यवसाय बनू लागलाय. त्यामुळे यासाठी शासनासह सहकारी संस्थांच्या वतीने देखील पशुधन घेण्यासाठी सवलतीसह विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता गोठ्यांची संख्या सुद्धा वाढती आहे. गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन तसंच मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा सुद्धा बंद असेल. तसंच रविवारी सकाळच्या 17 शहराचा पाणी पुरवठा कमी दाबानं होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह तसंच मुकणे धरणामधून पाणी पुरवठा होतो. पाण्याचा उपसा करता येणार नसल्याने मनपाचे सर्व जलशुद्धीकरणाचे केंद्र बंद राहते. स्वरांचा साज आणि वादनाच्या उत्स्फूर्त लयीने रंगलेल्या वातावरणामध्ये 69व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला दमदार पद्धतीनं सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी महोत्सवाला गर्दी झाली. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने सुरेल अशी सुरुवात झाली आणि त्यानंतर दिग्गज कलाकारांच्या गायकीनं स्वरांचा साज चढला. या स्वरांच्या प्रवासामध्ये रसिक सुद्धा मंत्रमुग्ध झाल्यात. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैविध्यपूर्ण कलाविष्कारानं हा दिवस दमदार ठरलाय आणि यावेळी दिग्गजांची मांदियाळी बघायला मिळाली. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला जळगाव जिल्ह्यातील 4 महंतांना आमंत्रण देण्यात आलंय. यासाठी हे महंत अयोध्येमध्ये उपस्थित राहतील. अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संत गोपाल चैतन्य महाराज आणि स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री तसंच भक्ती किशोरदास महाराज यांना या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलंय. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील महंत हे उपस्थित असतील. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी भागातील दिव्यांग सरकारी योजनांपासून वंचित असून आजही अनेक दिव्यांग शासनाच्या योजनेच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. 100% दिव्यांग असल्यावर मला दिसल्यावर मी त्यांना विचारपूस केली का तुला सरकारी योजनेचा फायदा मिळालेला आहे का. त्यांनी तोडकं मुळकं बोललं का मला आज पाहतो कोणत्याही योजनेचा फायदा मिळालेला नाहीये. सायकल मिळाली नाही, पगार मिळत नाही आणि किंवा रोजगार पण मिळालेला नाहीये. कासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 1,100 रुपयांची घसरण होती आहे. आज उन्हाळी कांद्याला सरासरी 2,100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. तर लाल कांद्याची लाली ही 250 रुपयांनी घसरली आहे. लाल कांद्याला 1,900 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय. केंद्राने निर्यात बंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्याच्या नंतर दररोज कांदा घसरताना दिसतोय. निर्यात बंदीच्या अगोदर 7 डिसेंबरला लाल कांदा हा सरासरी 3,360 रुपये प्रति क्विंटल दरानं विकला जात होता. तर उन्हाळी कांदा 3,600 रुपये असे प्रति क्विंटल त्याचे भाव होते. मात्र निर्यात बंदीच्या निर्णयानंतर आता यामध्ये घसरण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह कापूस व्यापारी मिरचीचे व्यापारी यांना बसला होता. मात्र अवकाळीचा फटका आता सर्वसामान्यांना सुद्धा बसतोय. महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारा लसूण आता 250 ते 260 रुपये किलोपर्यंत गेलाय. तसंच इतर भाजीपाला सुद्धा महागतोय. अवकाळीमुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये आवक सुद्धा घटली आहे. त्यामुळे लसूण कांदे आलं यासह भाजीपाल्यांचे भाव सुद्धा वाढत आहेत. भाव वाढले असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे.
केंद्राचं पथक आज बीड आणि जळगावच्या दुष्काळाच्या दौऱ्यावरती आहे. दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली जाणार आहे. यावेळी केंद्रीय पथक शेतकऱ्यांशी संवाद साधेल. या केंद्रीय पथकानं काल संभाजीनगरचा दौरा केला. पावणे चार तासांमध्ये या जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर केंद्रीय पथकावरती टीका झाली आहे. इतकंच नाही तर पावणे चार तासांपैकी केवळ 40 मिनिटं हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर होतं आणि यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या पथकासमोर मांडल्यात. अवकाळी आणि दुष्काळामुळे मोठं नुकसान झालंय. सरकारकडून मदत देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या म्हसवडमधील सिद्धनाथाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली आहे. दुष्काळी भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. सिद्धनाथाच्या नावाने चांगबल याच्या गजरामध्ये गुलाल आणि खोबरं उधळून सिद्धनाथाची आणि देवी जोगेश्वरीची म्हसवडमधून रथयात्रेमधून मिरवणूक काढली जाते आणि यावेळी राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यामधून सुद्धा सुमारे 4 लाखांपेक्षा अधिक भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाले. सिद्धनाथ देवी जोगेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. तर सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याची चळवळ चालवणारे कानपूरचे अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती यांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि याशिवाय असंघटित आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल शांताराम चव्हाण यांना विशेष कार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्र फाउंडेशनच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. माझ्या करिअरची सुरुवात अकलूच्या लावणी महोत्सवानं झाली. असं असलं तरी मी लावणी डान्सर नाही तर मी डीजे डान्सर आहे. मी कधीही स्वतःचा उल्लेख लावणी डान्सर मधून करत नाही असं गौतमी पाटीलने म्हटलंय. मला एका लावणीवरून ट्रोल करण्यात आलं होतं त्यामुळे आता लावणी करायची भीती वाटते असंही गौतमी म्हटले आहे. लावण्या करण्याचा विचार होता मात्र एका लावणीवरून मला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं आणि माझ्यावर टीका टिप्पणी झाली त्यामुळे आता लावणीवर डान्स करायचं म्हटलं की भीती वाटते असं वक्तव्य तिने केलंय.